आज आपल्याला सिंगल पेजेसी सिरीज सर्किटचं सेकंड लेक्चर बघायचं आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ए सी डी सी मधला डिफरन्स, त्यानंतर यामध्ये आपण डेफिनेशन्स बघितले, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, सायकल, पिरियड, राईट. देन आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे, दॅट इज अ इफेक्टिव्ह व्हॅल्यू, किंवा त्याचं दुसरं नाव आहे आर एम एस व्हॅल्यू. ओके, तर इफेक्टिव्ह आणि आर एम एस, आर एम एसचा अर्थ माहितीच आहे काय, रूट मीन स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ओके, सो आता हे इफेक्टिव्ह आर एम एस व्हॅल्यू असतं काय, बघा आपण ए सी सर्किट वापरतो आहे, तर ए सी सर्किटमध्ये तुमचा करंट हा काय होतो आहे, चेंज होतो, बरोबर. पण डी सी सर्किटमध्ये तुमचा करंट काय असतो आहे, हा आय कॉन्स्टंट. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, इफेक्टिव्ह और आर एम एस व्हॅल्यू इन विच इन ए सी सर्किट करंट गेट चेंज बट इन डी सी सर्किट करंट इज कॉन्स्टंट, राईट. सो कॉमन इफेक्ट या दोघांमध्ये काय असेल, मग ए सी आणि डी सीमध्ये कॉमन इफेक्ट हाच काय, की ही तर हीट काय करता, प्रोड्यूस करतं. का हीट प्रोड्यूस होईल, कारण करंट हा काय होतो आहे, एका पर्टिक्युलर रेझिस्टन्समधून काय होतो आहे, फ्लो होतो आहे, त्यामुळं काय होतं, यामध्ये हीट प्रोड्यूस होते, राईट. आणि हा एक या दोघांमधला काय कॉमन पॉईंट आहे. ओके, तर मग इफेक्टिव्ह आर एम एसची आपण डेफिनेशन कशी बघायची, तर याची डेफिनेशन बघा, ए सी करंट विच इज इक्वल्स टू द डी सी करंट टू प्रोड्यूस अ सम अमाउंट ऑफ हीट. कॉल्ड ॲज आर एम एस व्हॅल्यू. समजतंय का, ए सी करंट विच इज इक्वल्स टू व्हॉट, डी सी करंट, आणि हे ज्यावेळेस इक्वल होईल त्यावेळेस काय होईल, सम अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा हीट काय होईल, जनरेट होईल, त्यालाच आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह आर एम एस व्हॅल्यू. ओके, आता इफेक्टिव्ह आर एम एस व्हॅल्यू म्हटलं तर बघा, करंटमध्ये आर एम एस व्हॅल्यू ही दाखवली जाते आय आर एम एस म्हणून, आणि व्होल्टेजमध्ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू दाखवलं जाते व्ही आर एम एस म्हणून, बरोबर. आणि हे आर एम एसची व्हॅल्यू असते बघा, आय आर एम एस इज इक्वल्स टू किती असते, 0.707 IM. ओके, सो दिस इज नथिंग बट वॉट, व्हॅल्यू ऑफ आर इफेक्टिव्ह आर एम एस. ही व्हॅल्यू महत्त्वाची काय, 0.707 IM म्हणजेच काय, दॅट इज अ मीन करंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अ इफेक्टिव्ह आर एम एस व्हॅल्यू. बघा यामध्ये आपण बघितलं काय, की ए सी सर्किटमध्ये करंट हा बदलतो, डी सी सर्किटमध्ये करंट हा कॉन्स्टंट असतो. यात कॉमन एकच पॉईंट आहे काय, की ह्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. नंतर याची डेफिनेशन ज्यावेळेस आपण बघितली, तर डेफिनेशनमध्ये काय सांगितलं, की ए सी करंट विच इज इक्वल्स टू डी सी करंट, सो टू प्रोड्यूस वॉट सम अमाऊंट ऑफ हीट कॉल्ड अज वॉट, इफेक्टिव्ह ऑर आर एम एस व्हॅल्यू. अँड करंट इज रिप्रेझेंटेड बाय आय आर एम एस, व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड बाय व्ही आर एम एस. सो आय आर एम एस इज इक्वल्स टू 0.707 IM. ओके, सो दिस इज द इफेक्टिव्ह आर एम एस. नेक्स्ट पॉईंट बघा, दॅट इज ॲव्हरेज व्हॅल्यू. आता बघा ॲव्हरेज व्हॅल्यूची डेफिनेशन काय, की आपण अल्टरनेटिंग काय वापरतो आहे, क्वांटिटी वापरतो आहे. सो अल्टरनेटिंग क्वांटिटी इज इक्वल टू, दॅट इज ॲव्हरेज ऑफ ऑल द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल इन्स्टंटेनियस. आपण याचे डेफिनेशन प्रिव्हियस लेक्चरला बघितलेली आहे, ओवर अ पिरियड ऑफ सायकल इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हॅल्यू. अल्टरनेटिंग क्वांटिटी ही कोणासोबत इक्वल आहे, ॲव्हरेज ऑफ ऑल द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अ पिरियड ऑफ सायकल इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके,
आता ॲव्हरेज व्हॅल्यूला डिनोट कशाने केलं जातं बघा, इट इज अ डिनोटेड ॲज आय ए व्ही, म्हणजे करंट हा आय ए व्हीने दाखवला जातो किंवा आय डी सीने पण दाखवला जातो ॲव्हरेज व्हॅल्यू, ठीक आहे. त्यानंतर याची जी किंमत असते आय ए व्ही किंवा आय डी व्ही, जसं आपण आर एम एसची व्हॅल्यू घेतली ना 0.707, त्याप्रमाणे ॲव्हरेज व्हॅल्यू असते ती असते 0.637 आय मीन, गेटिंग. सो दिस इज व्हॉट ॲव्हरेज व्हॅल्यू, राईट. देन नेक्स्ट आहे बघा, आपल्याला बघायचं आता फॉर्म फॅक्टर. तर फॉर्म फॅक्टर कशाला म्हणणार, फॉर्म फॅक्टर, ओके. तर बघा फॉर्म फॅक्टर एक प्रकारचा रॅशो आहे, राईट. रॅशो कोणाचा आहे, आर एम एस व्हॅल्यू टू इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू, ह्या दोघांचा काय रॅशो, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो फॉर्म फॅक्टर. आणि फॉर्म फॅक्टर डिनोट कशाने केला जातो, के त्याच्या बेसला एफ, के एफने डिनोट केला जातो, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे ही कुठली क्वांटिटी आहे, इट इज अ युनिटलेस क्वांटिटी, ठीक आहे. आणि महत्त्वाचं की फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू ही नेहमी एकपेक्षा कशी असते, हायर, म्हणजे एकपेक्षा कमी राहत नाही, एकापेक्षा कशी असणार ती, जास्तच असणार. याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर के एफ इज इक्वल्स टू आय आर एम एस डिवायडेड बाय व्हॉट, आय ॲव्हरेज, बरोबर. आय आर एम एस म्हटलं तर किती व्हॅल्यू असते, 707 आय मीन, आणि ॲव्हरेजची 0.637 आय मीन. आय मीन आय मीन काय झाले, कॅन्सल. या दोघांचं उत्तर किती येतं, 1.11, राईट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ के एफ. तर दिस इज कॉल्ड ॲज फॉर्म फॅक्टर. महत्त्वाचं फॉर्म फॅक्टर डिनोट कशाने केला जातो, के एफने. याची डेफिनेशन काय, इट इज अ रॅशो ऑफ आर एम एस व्हॅल्यू टू इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू, इट इज अ युनिटलेस क्वांटिटी, व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, देन पुट द व्हॅल्यू इन द इक्वेशन, दॅट इज अ 0.707 डिवाइड बाय 0.637, वी गेट 1.11, ओके. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, दॅट इज अ क्रिस्ट फॅक्टर किंवा पीक फॅक्टर, ओके. तर क्रिस्ट फॅक्टर किंवा पीक फॅक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज के एन बेस टू इट्स पी, ओके. सो क्रिस्ट म्हणजे काय बघा, क्रिस्ट इज नथिंग बट मॅक्सिमम व्हॅल्यू, राईट. कोणाची, अल्टरनेटिंग क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू, म्हणजेच काय आपण त्याला क्रिस्ट असं म्हणतो. मग त्याची डेफिनेशन काय येते बघा, हा एक पुन्हा काय रॅशो आहे, कोणाचा, पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय व्हॉट, इट्स आर एम एस व्हॅल्यू, ठीक आहे. आणि महत्त्वाचं, पीक व्हॅल्यू ही ऑलवेज कशी असते, ग्रेटर असते कोणापेक्षा, आर एम एस व्हॅल्यूपेक्षा, ओके. सो पीक व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन आर एम एस व्हॅल्यू, ओके. नेक्स्ट आता बघा, याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू, के पी इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, अंडर रूट टू इंटू आर एम एस व्हॅल्यू डिवायडेड बाय आर एम एस व्हॅल्यू. हे आर एम एस व्हॅल्यू, आर एम एस व्हॅल्यू कॅन्सल होईल अंडर रूट टू. अंडर रूट टूची किंमत किती असते, 1.414. तू म्हणशान सरी 1. अंडर रूट टू कसं घेतलं, अंडर रूट टू ही मी एक ॲडजस्टमेंट व्हॅल्यू घेतली टी इंटू काय आर एम एस व्हॅल्यूसोबत, कारण मला ह्या दोन्ही टर्म काय करायच्या होत्या, कॅन्सल आउट करायच्या होत्या. म्हणून तुम्हाला के पीची व्हॅल्यू किती आली, 1.414. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, क्रिस्ट ऑर पीक फॅक्टर. फर्स्ट, क्रिस्ट ऑर पीक फॅक्टर इज डिनोटेड ॲज के पी, राईट. क्रस्ट इज नथिंग बट अ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी, इट इज अ रॅशो ऑफ पीक व्हॅल्यू टू इट्स आर एम एस व्हॅल्यू, अँड पीक व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट इज आर एम एस व्हॅल्यू.
एंड इट इज मैथमेटिकली रिप्रेजेंटेड एज के पी इज इक्वल टू अंडर रूट टू इंटू आरएमएस वैल्यू डिवाइड बाय आरएमएस वैल्यू. आरएमएस वैल्यू आरएमएस वैल्यू गेट कैंसल एंड वैल्यू ऑफ अंडर रूट टू इज दैट इज 1.414. ओके नेक्स्ट अपने प्रॉब्लेम्स बघायचे. बघा प्रॉब्लेम बघा काय. फर्स्ट फॉर अ कोसाइन वोल्टेज अ वेवफॉर्म गिवन बाय अ फॉलोइंग एक्सप्रेशन वी इज इक्वल टू 235 कॉस 100 पाय टी कैलक्युलेट द फॉलोइंग पीक वोल्टेज. आई थिंक फर्स्ट क्वेश्चन वरती आहे. येस सॉल्व बघा. एन अल्टरनेटिंग वोल्टेज इज रिप्रेजेंटेड बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन वी इज इक्वल्स टू 25 साइन 200 पाय टी कैलक्युलेट द फॉलोइंग. पहले एम्पलीट्यूड देन टाइम फ्रिक्वेंसी एंगुलर वेलोसिटी फॉर्म फैक्टर एंड क्रस्ट फैक्टर. बघा आता तुम्हाला इक्वेशन काय आहे वी इज इक्वल्स टू 25 साइन 200 पाय टी. आता हे इंस्टंटेनियस सोबत काय करायचं इक्वेशन मॅच करायचं म्हणजे व्ही एम साईन ओमेगा टी बरोबर. मग आता व्ही एमची किंमत किती झाली याच्यासोबत कम्पेअर केलं तर सरळ ती किती निघती तुमची 25 व्होल्ट. म्हणजे तुमची ॲम्प्लिट्यूड किती झाली 25 व्होल्ट. संपला विषय ॲम्प्लिट्यूडचा बरोबर. आता तुम्हाला काय फाईंड करायचं टाईम. आता टाईम फाईंड करण्यासाठी तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहीत पाहिजे बरोबर. आता हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो का ओमेगाला लिहित आहे ना आपल्याला 2πft आठवतं का बरोबर. म्हणजेच आपल्याला 2πft दिले तर 2πft म्हटलं तर तुमचा सायकल्स किती झाले ह्या 100 सायकल्स दिले बरोबर. देन 100 सायकल म्हणजेच एफ इज इक्वल्स टू थर्ड क्वांटिटीत बघा फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू किती मिळणार तुम्हाला 100. ओके सो तुम्हाला थर्ड क्वांटिटी मिळते. आता थर्ड क्वांटिटी म्हटली तर तुम्हाला टाईम पण भेटेल ना सेकंड क्वांटिटी. टाईम इज इक्वल्स टू काय असतं 1/f म्हणजे 1/what डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती मिळते ते 0.01 सेकंड बरोबर. म्हणजे तुम्हाला कोणची क्वांटिटी मिळते फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आता काय फाईंड करायचं अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. तर 2πची किंमत तुम्ही एक तर अँगलमध्ये घेऊ शकता किंवा 3.14 घ्या. फ्रिक्वेन्सी किती तुमची 100 × 200 πहे तुम्हाला मिळतं आहे काय अँग्युलर दॅट इज व्हेलॉसिटी. किंवा पायची किंमत पुट करून टाका 3.14 ते किती भेटतं तुम्हाला 628.31. ओके तर हे तुम्हाला फोर्थ क्वांटिटी मिळते. नंतर बघा फॉर्म फॅक्टर. तर फॉर्म फॅक्टरचा आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला काय के एफ इज इक्वल्स टू आरएमएस व्हॅल्यू डिवायडेड बाय व्हॉट ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके आता आरएमएस व्हॅल्यू किती आपली जे की कम्पेअर केलेली आहे काय ती व्ही एम साईन सॉरी 25 साईन 200 पाय टी बरोबर. आता हे इक्वेशन वापरून हे इक्वेशन वापरून आपल्याला आरएमएस व्हॅल्यू आपल्याला आता कन्सिडर करावं लागणार. ओके सो आरएमएस व्हॅल्यू किती कन्सिडर करत आहे दॅट इज 0.707 हे आपल्याला माहिती आहे. ओके आणि ॲव्हरेज व्हॅल्यू किती घेणार दॅट इज 0.637. ओके देन आता तुम्हाला हे कोणासोबत मल्टिप्लाय करायचे दॅट इज आय मीनसोबत बरोबर. तर आय मीनसोबत ज्यावेळेस मल्टिप्लाय करशाल त्यावेळेस याचं उत्तर किती येतं सरळ सरळ या दोघांचा भागाकार 1.11च येतं ना. कारण का के एफ ची व्हॅल्यू ही कधी पण कशी असते एकपेक्षा जास्तच असते. तर सरळ तुम्ही के एफ इज इक्वल्स टू 1.1 घ्या कारण हा 25 कॅन्सलच होणार त्यामुळे ते लिहिण्याची गरज नाही. इथं जरी 25 लिहिले असते आपण इंटूला राईट तर त्याचे के कॅन्सलच झाले असते त्यामुळे हा 1.1 तुम्हाला के एफ भेटून जातो. ओके देन
नंतर काय क्रस्ट फॅक्टर, क्रस्ट फॅक्टर कशाने दाखवतो, के पी ने, राईट, पीक व्हॅल्यू डिवाइडेड बाय वॉट, आर एम एस व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू म्हणजे अंडर रूट टू इन टू आर एम एस व्हॅल्यू आणि आर एम एस व्हॅल्यू, बरोबर, अंडर रूट टू, आर एम एस व्हॅल्यू किती आहे आपली 0.637 डिवाइडेड बाय 0.3367, हे कॅन्सल होऊन जाईल, किती राहील, अंडर रूट टू, अंडर रूट टू म्हणजेच 1.14. ओके, सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू. ओके, दिस इज अ फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट सेकंड बघा, तुम्हाला काय दिलं आहे यामध्ये, फॉर अ कोसाइन व्होल्टेज वेव फॉर्म इज गिवन बाय फॉलोइंग एक्सप्रेशन, व्ही इज इक्वल्स टू 225 कॉस 100 पाय टी, कॅल्क्युलेट द फॉलोइंग, पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज, इन्स्टंटेनियस, आर एम एस व्हॅल्यू अँड ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, आता एवढं दिलं आहे, यावरून आपल्याला बाकीच्या क्वांटिटी फाईंड करायच्या. बघा, फर्स्ट आपल्याला जे इक्वेशन दिलं आहे ते आपण कम्पेअर करणार. आपलं इक्वेशन काय, 235 कॉस 100 पाय टी. आता हे इक्वेशन ज्यावेळेस यासोबत आपण कम्पेअर करू, राईट, तर तुमचं व्ही मिनिमम, व्ही मी किती झाला, 225. ओके, देन आता आपल्याला पीक टू पीक व्होल्टेज फाईंड करावं लागतं. तर पीक टू पीक आपण दोन टाईम्स घेत असतो, हे आपण मागच्या लेक्चरलाच बघितलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्वांटिटी मिळाली व्ही एम किती मिळाली, 325, हे कम्पेअर करतो याच्यासोबत डायरेक्टली, त्यामुळे आपल्याला 325 डायरेक्ट घ्यायला लागते, राईट. देन आता आपल्याला पीक टू पीक व्होल्टेज फाईंड करायचं, तर पीक टू पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे, 2 × VM, दोन क्वांटिटी, बरोबर ना, 2 × VM किती आहे, 225, म्हणजेच याचे डबल किती झाले, 650. म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्वांटिटी मिळाली, सेकंड क्वांटिटी मिळाली, बरोबर. आता याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं, थर्ड क्वांटिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, थिटा, बरोबर. आता महत्त्वाचं, व्ही इज इक्वल्स टू आपल्याकडे काय आहे, व्ही एम कॉस थिटा, बरोबर. तर इथं व्ही एम म्हणजेच आपला किती आहे, 225 कॉस, थिटा आपल्याला माहीत आहे का, नाही, बरोबर. तर मग इथं पाय आपलं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे, नाव सबस्टिट्यूट थिटा इज इक्वल्स टू वॉट, पाय. ज्यावेळेस आपण थिटा इज इक्वल्स टू पाय ठेवू, इथं कॉस किती असणार, 180 डिग्री, कॉस 180 म्हणजेच कॉस 180 म्हणजे -1 असतो, म्हणजे किती मिळतं, -325, ठीक आहे. हे आपलं काय मिळतं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट नेक्स्ट काय आपल्याला, आर एम एस व्हॅल्यू, व्ही आर एम एस इज इक्वल्स टू काय असतं, 0.707 × VM. आता मग 0.707 × VM किती आपलं, 325, दोघांचा गुणाकार करा, किती मिळणार, 230. आणि ॲव्हरेजला त्यालाच पुन्हा काय करायचं, 0.637 × VMIN म्हणजे 325, इन मल्टिप्लाय करा 207 मिळतो, ठीक आहे. एक्सप्रेशनला फक्त यांनी काय केलेलं आहे माहिती का, यांनी फक्त याला एका पर्टिक्युलर इक्वेशनसोबत कम्पेअर केलं, म्हणजे साईनसोबत असेल तर साईनसोबत कम्पेअर करा, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी, बरोबर. आता तुम्हाला इक्वेशन एक तर कॉसमध्ये देत आहे किंवा साईनमध्ये येतं आहे, या दोनच इक्वेशनवर हे गणित चालतं आहे, बरोबर. कॉस कॉस फॉर्ममध्ये असतं की कोसाईन, किंवा साईन म्हणजे सायनोसॉइडल असतं किंवा कोसाईन असतं. ओके, आता पुढं पण बघा, तसंच इक्वेशन दिलेलं आहे, बघा. द करंट फ्लोईंग थ्रू अ सर्किट इज, आय इज इक्वल्स टू तुम्हाला इक्वेशन दिलं आहे, म्हणजे आय इज इक्वल्स टू 1.14 साईन 2.314 t − π/6. ओके, आता हे इक्वेशन आहे,
चला कैलक्युलेट फ्रिक्वेन्सी कराए तो पुनः आई इज इक्वल्स टू का आई एम साइन ओमेगा टी माइनस थीटा। आता हा थीटा आतो समझ पाय बाय सिक्स। मत हे इक्वेशन ज्यास अपन सॉल्व करूँ आता एन इत टू पाय घ तो ये तुम्हारा महत है ना ओमेगा वैल्यू कि तो टू पाय एफ टी माइनस थीटा ये कहल पाजे ठीक है। ओमेगा वैल्यू ही आती अपन बगित ऑलरेडी मनु ये इक्वेशन घे तुम्हारा का आता फ्रिक्वेन्सी फाइंड कराएगी फ्रिक्वेन्सी तो क्या करना योबत कम्पेर करना ना टू पाय एफ टी इज इक्वल्स टू कि 314 टी 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 गेट कैंसल मजेस करा तो तुम एफ इज इक्वल्स टू 314 भागेले कि 2 पाय ये उत्तर कि मिलते तुमस दैट इज 50 हर्ट्स बराबर फ्रिक्वेन्सी तुम्हारा क्या होते भेटून जाते। पद्धति बगा आय आर एम एस आता आय आर एम एस कसा फाइंड करना तुम्हें करंट आय आर एम एस इज इक्वल्स टू का आई एम डिवाइड बाय अंडर रूट टू मग आई एम ची वैल्यू कि 14.14 ही इत कम्पेर के लिए ना अपन ती 14.14 डिवाइड बाय अंडर रूट टू मजे 1.414 हे कि तुमस 10 एम्पियर बराबर। त्यानंतर आता फेज डिफरन्स मजे तुम्हारा एंगल एंगल आता फाय इज इक्वल्स टू तुम्हारा कि हा माइनस पाय बाय सिक्स बरोबर पाय बाय सिक्स मजेस कि 30 डिग्री माइनस 30 डिग्री बरोबर। तो हा तुम का एंगल जा फेज डिफरन्स एम्प्लिट्यूड ये तो तुम्हारा आई मीन पैलेज भेटले ठीक है। ओके नेक्स्ट प्रॉब्लम बच्चप्रमाण दिल अल्टरनेटिंग वोल्टेज दिल है एक इक्वेशन मजे तुम्हारा सरल सरल थीटा कि मिलते है पाय बाय टू मजेस कि 90 डिग्री क्या व्ही एम कि मिलते है तुम्हारा 141.42 ये सरल सरल मिलत चलते ठीक है। फक्त तुम्हारा बाकी वैल्यू या फाइंड करता आएल पाजे आता राइट आय काय आर एम एस वैल्यू अपने फाइंड कराएगी फ्रिक्वेन्सी एंड पीरियड। ओके तो बगा आता जस संगल्प्रमाण इत व्ही एम भेटला नर इत थीटा भेटला इतना तुम्हारा फ्रिक्वेन्सी फाइंड करता ये बरबर मग टू पाय एफ टी इज इक्वल्स टू का तुमस 157.08 टी बरबर ये तुम टी टी कैंसल जाए एफ इज इक्वल्स टू का मिलना 157.08 कि 2 पाय ये उत्तर फाइंड करा तुम्हारा तुमस का भेटू जाए फ्रिक्वेन्सी भेटू जाए ठीक है। यामधून आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते त्यानंतर बघा आपल्याला फर्स्ट फाइंड काय करायचं व्ही एम व्ही एम सुद्धा आपल्याला मिळालं आहे देन पीक वैल्यू म्हणजे तुमचा व्ही एम ची वैल्यू जी की आहे 141.42। ओके त्यानंतर बघा फाइंड काय करायचं होतं टाइम टाइम कसं फाइंड करणार टी इज इक्वल्स टू 1/f फ्रिक्वेन्सीला डिवाइड करणार। ओके आणि हे पीक वैल्यू राइट तो ह्या सगळ्या कंटेंट आपल्याला यामध्ये मिळतं। प्रॉब्लेम तसे सोपे फक्त फॉर्मुल्यांचंच फक्त लिंक लागली पाहिजे तुम्हाला। ओके बघा एन अल्टरनेटिंग करंट इज रिप्रेझेंटेड बाय आय इज इक्वल्स टू 70.7 sin 520 t। आता यामध्ये सरळ सरळ आय एम किती हा 70.7 कारण आपण कम्पेअर करणार ते बरोबर तर 70 t हे काय झालं तुमचं आय एम झालं बरोबर। देन तुम्हाला फर्स्ट काय सांगितली फ्रिक्वेन्सी सांगितली आता हे तुम्ही इक्वेशन ज्यावेळेस यासोबत कम्पेअर करणार तर 2πft इज इक्वल्स टू किती तुमचा 520 t हा टी टी काय विल कट एफ इज इक्वल्स टू काय 520 / 2π फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळून जाईन यावरून ती किती मिळते 82.76। आता ही तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळाली बरोबर हे फर्स्ट झालं नंतर तुम्हाला काय फाइंड करायचं एक करंट दिलेलं आहे राईट आणि द करंट ॲट 0.0015 सेकंड आफ्टर पासिंग थ्रू अ 0 इन्क्रीजिंग पॉझिटिवली। आता बघा सेकंड तुम्हाला करंट फाइंड करायला सांगितलं करंट दिलेला आहे बरोबर सॉरी टाईम दिलेला आहे अँड करंट आपल्याकडे इक्वेशन आहे आय इज इक्वल्स टू किती आहे 70.7 × sin 520 t। आता टाईम दिलेला आहे म्हणून आपण टीची व्हॅल्यू यामध्ये पुट करू बरोबर मग 70.7 sin 520 × 0.0015
0015, right? This is the value and you get the answer. Okay, that is I is equals to 49.72. then I mean तो तुम फाइंड के लात ऑलरेडी हा कि आता 70.7. देन आई आर एम एस फाइंड करना कसा फाइंड करना आई आर एम एस इज इक्वल्स टू आई मीन डिवाइड बाय अंडर रूट टू एन एवरेज आई एवरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू आई मीन राइट. तो अशा प्रमाण सगले का नेक्स्ट एक्जाम्पल सॉल्व करत जाए. ठीक है, कहीं अड़चण ये अल तो तुम्हें तस कमेंट बॉक्स में मेन्शन करा. राइट, प्रॉब्लेम सोपे. नेक्स्ट पॉइंट अपने लेक्चर मध्ये बघायचे बघा फेजर रिप्रेजेंटेशन ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. ओके, सो वील स्टॉप हियर. थैंक यू.